गडचिरोलीचे भाजपा आमदार देवराव होळी यांची आमदारकी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं रद्द केली आहे. होळी यांच्यावर सिकलसेल प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. या प्रकरणामुळे त्यांचा सरकारी नोकरीच्या पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला नव्हता. तरीसुद्धा त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली. याच विरोधात प्रतिस्पर्धी उमेदवार नारायण जांभुळे यांनी निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती आणि त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं देवराम होळी यांची आमदारकी रद्द केली आहे. याचिकेतले सर्व मुद्दे ग्राह्य धरून यांची निवडणूक आमदारकीची आमदार असलेले त्यां हे पद रद्द केलेलं आहे आणि नव्याने म्हणजेच या जी काही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते रिक्त ठेवलेलं आहे आणि नव्याने निवडणुका घेण्याचं अप्रत्यक्षपणे ते आदेश दिलेला आहे. साहजिकच मला फार मोठा समाधान आहे. आमदार साहेबांची आमदारकी त्यांना घटनेच्या अनुच्छेद 191(1)(a)नुसार त्यांना त्यांचं आमदारकी पद रद्द करण्यात आलं आहे. त्यांना ते ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात आलेलं आहे कारण ते सेवेत आहे असं ग्राह्य धरण्यात आलं आहे आणि म्हणून त्यांना आता आमदारकी पद आता त्यांना सोडावं लागेल आणि ती सीट त्यांची जी जागा होती ती सुद्धा रिक्त करण्यात यावी असं जाहीर करण्यात आलं आहे.